नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत बातमीपत्रामध्ये पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या ऐन सणासुद्दीत कामगारांना कामावरून काढले उदगावमध्ये श्रीमृद्ध मनसेची निदर्शने कामगारांनी मारला ठिया पाहूया सविस्तर बातमीपत्र येथील लक औद्योगिक वसाहतीतील श्रीम इलेक्ट्रिकलच्या युनिटमधील कंत्राटी अठ्ठावीस कामगारांना एन दसरा व दिवाळीच्या तोंडावरून काढून टाकल्यावरून शनिवारी मनसेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने मंगळवारपासून उदगाव येथील स्लीमच्या मुख्य कार्यालयासमोर ठिया मारण्यात आला आहे दरम्यान प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत दरम्यान कामगार विशाल टोमके म्हणाले श्रीम कंपनीकडून कामगारावर अन्याय केला जात आहे कामगाराकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत कोणत्याही कामगाराचे म्हणणे केले जात नाही शिवाय सोळा वर्षे काम करून त्यांना दोनशे ते तीनशे रुपये पगार वाढविला जातो प्रशासनावर कोणाचा अंकुश नसल्याने मनमानी कारभार करीत आहे यापुढे हा कारभार खपून घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे यामध्ये गोपाळ बामणे अनिल पारिक असिफ शेख रणजित जाधव सुभाष कांबळे स्वप्नील कदम सचिन कांबळे यांच्यासह संभाजी पुजारी सिद्धू पुजारी श्रीकांत सुतार संजय भंडारे सतीश पाटील किरण शेट्टी यांच्यासह अन्य कामगार ठिया मारून बसले आहेत आम्ही स्लीम इलेक्ट्रिकलमध्ये का कामाला अस गेले चार वर्षाला कामाला असून ते ते आम्ही नवनिर्माण महाराष्ट्र से शे, सेनेचे सद सदस्य झाल्यामुळे तिने कामावरून अचानक सव्वीस जणांसने काढून टाकलेले आहेत त्या त्यासाठी आम्ही स सर, सर्वजण विचारायला गेले असतात ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टरकडं काम कमी आले तर त्यामुळे आम्ही काम काढले कामावरून काढलेलं आहे तर आता तुम्हाला काम नाही आमच्याकडं तुम्ही आता सध्या आमच्याकडे काम कामाला येऊ शकत नाही ज्याचं काय असेल ते मॅटर ते कॉन्ट्रॅक्टर बघेल आम आमच्या कंपनीशी काही संबंध नाही असं हे केलेलं आहे त्यासाठी आमच्या संघ युनियनचे सदस्य नव्वद जण आम्ही सगळीजण एकदा काम बंद आंदोलन केलेलं आहे